इयत्ता आठवी गणित क्षेत्रफळ एरिया ऑफ रोम्बस समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ एक क्वाड्रिलेटरल एबीसीडी इज अ रोम्बस वी विल ड्रॉ लाइक दिस दिस इज अ रोम्बस ए बी सी डी ओके नाउ लेट ए सी एंड बी डी as d1 and d2 see here ac as you see ac this is the diagonal of this rhombus so ac equal to d1 and bd second diagonal is d2 okay now diagonals of a rhombus are perpendicular bisectors of each other right so these diagonals intersect at point P. Okay, two diagonals intersect at point P. So, in this figure, as you see, we get four congruent right angle triangles: triangle APB, triangle BPC, triangle CPD, and triangle APD. These are the four congruent right angle triangles we get. Now. Area, see here, this is the first right angle triangle, second, third and fourth. Now, the areas of all these four triangles are equal. Okay. Now, length AP is equal to length PC equal to half into AC. But AC is D1 because these two diagonals, as we know, diagonals intersect at point P and we have learned the property that is diagonals of a rhombus bisect each other therefore AP equal to PC is equal to half AC that is half D1 similarly AC bisect BD so BP equal to PD is equal to half BD but BD is D2 okay so in this way we will get AP as half d1 and bp as half d2 तर हा समभुज चौकोन आहे abcd d1 d2 हे त्याचे कर्ण आहेत आपण एरिया ऑफ अ रोम्बस काढत आहोत समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर काय बघितलं आपण चार काटकोन त्रिकोणांची क्षेत्रफळे therefore 4 into area of triangle APB चारही या त्रिकोणाचे क्षेत्रफळ समान असणार आहे पण काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर काय आहे सूत्र आपण बघितलं 1/2 पाया गुणिले उंची आता हा काटकोन त्रिकोण आपण कंसीडर केला कुठला APB तर हा झाला त्याचा पाया म्हणजे बेस आणि ही झाली त्याची उंची हाइट राइट सो एरिया ऑफ ट्रायंगल एपीबी इज इक्वल टू 4 इनटू हाफ इनटू लेंथ एपी इनटू लेंथ बीपी ओके बट एपी इज हाफ डी1 एंड बीपी दिस आल्सो हाफ डी2 सो 4 इनटू हाफ डी1 इनटू हाफ डी2 2 2 जा 4 Again, 2 ones are 2 cancel, which will be equal to 1 upon 2 into D1, D2. Okay, and D1, D2, these are the diagonals of these rhombus. Therefore, area of a rhombus will be equal to half into product of their diagonals. Samabhuja chaukonache kshetrafal barobar 1/2. कर्णांच्या लांबींचा गुणाकार दोन कर d1 d2 हे कर्ण आहेत तर समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला मिळालं 1/2 गुणिले कर्णांच्या लांबींचा गुणाकार एरिया ऑफ अ रोम्बस विल बी इक्वल टू हाफ इनटू प्रॉडक्ट ऑफ लेंथ्स ऑफ डायगोनल्स काही उदाहरण सोडवणार आहोत आपण याची
एका समभुज चौकोनाच्या कर्णांची लांबी 15 सेंटीमीटर व 24 सेंटीमीटर आहे, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा. लेंथ ऑफ द डायगोनल्स ऑफ रोम्बस आर 15 सेंटीमीटर अँड 24 सेंटीमीटर, फाइंड इट्स एरिया. नाउ राइट डाउन, पहिले दिलेल्या गोष्टी लिहून घेऊया. कर्ण बरोबर 15 सेंटीमीटर, दुसरा कर्ण बरोबर 24 सेंटीमीटर, क्षेत्रफळ बरोबर किती. सूत्र लिहायचं आहे, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्णांच्या लांबींचा गुणाकार. एरिया ऑफ रोम्बस विल बी इक्वल टू हाफ इंटू प्रॉडक्ट ऑफ लेंथ ऑफ द डायगोनल्स. किमती घालूया, हाफ हाफ इंटू 15 इंटू 24, भाग लावूया आपण. 2 1 2 2 1 2 2 2 4, दॅट विल बी इक्वल टू 15 इंटू 12 मल्टीप्लाय 15 इंटू 12. What is the answer? 12 5s are 60, carry 6, 12 1s are 12 plus 6, that is 18. So, 180 square centimeter. तर समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ किती असेल? 180 चौरस सेंटीमीटर असेल. एका समभुज चौकोनाची परिमिती 100 सेंटीमीटर असून त्याच्या एका कर्णाची लांबी 48 सेंटीमीटर आहे, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती येईल. काय दिले आपल्याला? चौकोनाची परिमिती दिलेली आहे आणि एका कर्णाची लांबी आणि त्या चौकोनाचे क्षेत्रफळ विचारलेलं आहे. इफ पेरिमीटर ऑफ अ रोम्बस इज 100 सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ वन डायगोनल इज 48 सेंटीमीटर, व्हॉट इज द एरिया ऑफ द क्वाड्रिलॅटरल. वॉट एवर इज गिवन, फर्स्ट राईट डाऊन, पेरिमीटर ऑफ अ रोम्बस इज 100 सेंटीमीटर, लेंथ ऑफ वन डायगोनल इज 48 सेंटीमीटर, एरिया इज इक्वल टू हाऊ मच. ड्रॉ द फिगर फर्स्ट, रोम्बस ए बी सी डी. लेट्स टेक रोम्बस ए बी सी डी. वन डायगोनल स्क्वेअर ए बी सी डी, क्वाड्रिलेटरल ए बी सी डी बी द रोम्बस. डायगोनल्स ए सी and BD intersect at point P. As we know, diagonals of the rhombus bisect each other, right? They intersect each other. Now here, AC is given 48 centimeter and we want to find the area of this quadrilateral. Now we know that what is the formula of the area of the rhombus? Area of the rhombus is equal to half into प्रॉडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल्स, म्हणजेच आपला कर्णांच्या लांबींचा गुणाकार. तर दोन्ही कर्णांची लांबी पाहिजे. इथे फक्त आपल्याला एका कर्णाची लांबी दिलेली आहे, दुसरा कर्ण आपल्याला काढावा लागेल, राईट. बघा ही आकृती आहे आपल्या समोर. ए सी बरोबर 48 सेंटीमीटर दिलेला आहे, लेंथ ए सी इक्वल टू 48 सेंटीमीटर. Now, length AP is equal to half length AC as diagonals of a rhombus bisect each other. Right? This property we have learned. Diagonals of a rhombus bisect each other. Therefore, AP will be equal to half length AC. But AC is given 48, which will be equal to half into 48. 2 1s are 2. 2 2 is 4, 2 4 is 8, therefore length AP equal to 24 centimeter. So this one is 24, right? Now perimeter of a rhombus is given. But what is the formula of perimeter? It's 4 into side. बरोबर, चारही बाजूंची बेरीज किंवा 4 गुणिले बाजू. मग पेरिमीटर किती दिलेला आहे? 100. सो 100 विल बी इक्वल टू 4 इंटू साइड. देअरफोर साइड विल बी इक्वल टू 100 अपॉन 4. कॅन्सलिंग दिस वी विल गेट साइड इज इक्वल टू 25 सेंटीमीटर. सो
this is 25, all these sides are 25, right? आपल्याला असं बघून सांगता येतं 100 आहे परिमिती म्हणजे प्रत्येक बाजू 25 असेल, बट आपल्याला बट वी हॅव टू शो दिस बाय सॉल्विंग विथ द हेल्प ऑफ द फॉर्म्युला. वी हॅव टू शो दॅट साइड ऑफ दिस रोम्बस विल बी इक्वल टू 25 सेंटीमीटर. ओके, नाउ ओरिजिनल फिगर. एसी इज द डायगोनल इज 48 and perimeter is given 100 cm. With the help of this perimeter we have found the side of this rhombus, that is AB is 25 cm. Similarly AP we have found it is 24 cm, right? Now consider this triangle APB. In triangle APB this is 90 degree, because diagonals of rhombus bisect each other at right angles. So triangle APB is a right angle triangle. We know the value of AB, value of AP. So with the help of these two values we can find the value of BP. So using Pythagorean theorem, by Pythagorean theorem AB is the hypotenuse, this is the base and this is the side. So AB square equal to AP square plus PB square. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. AB हा कर्ण आहे. आपल्याकडे AB ची किंमत आहे. सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू 25 स्क्वेअर इक्वल टू 24 स्क्वेअर प्लस PB स्क्वेअर, बिकॉज PB वी वॉन्ट टू फाइंड इट आउट. 25 स्क्वेअर इज 625 इज इक्वल टू 24 स्क्वेअर 576 प्लस लेंथ बीपी स्क्वेअर और पीबी स्क्वेअर. ट्रान्सफरिंग 576 टू लेफ्ट हँड साइड, 625 मायनस 576 इक्वल टू लेंथ पीबी स्क्वेअर. देअरफोर 49 विल बी इक्वल टू लेंथ पीबी स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड्स, लेंथ पीबी इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 49 अँड देअरफोर लेंथ पीबी इक्वल टू 7 सेंटीमीटर. So this is 7 cm BP or PB. Okay, but we want to found the BD, diagonal BD, length of diagonal BD. Now this is the rhombus with BP 7, AB 25 cm, but here remember we want to find the length of diagonal BD. Now length PB equal to 7 cm. Length PB equal to half length BD, right? Because diagonals of a rhombus bisect each other. So PB is 7. Therefore 7 is equal to half into BD. Therefore length BD is equal to 2 into length PB, but PB is 7, that is 2 into 7, which will be equal to 14 cm. Therefore, diagonal BD equal to 14 cm. AC is 48 cm, it is given using the formula of the area of the rhombus. Area of a rhombus equal to half into product of lengths of diagonals is equal to half into 14 into 48. So 2 1s are 2 2 2 2s are 4, 2 4s are 8. Make it simple. So 14 into 24, multiplying this 14 into 24, so 14 4s are 56, carry 5. 14 2s are 28 plus 5, that is 33. Therefore the answer will be 336 square centimeter, because it is given in centimeter, lengths are given in centimeter, the area of the unit of the area will be in square centimeter. Therefore the answer is area of this quadrilateral will be equal to 336 square centimeter.
ओके तर अशा प्रकारे आपण परिमिती दिलेली आहे, एक कर्ण दिलेला आहे, तर त्यावरून आपण त्या चौकोनाचं क्षेत्रफळ काढू शकतो. राइट, समजा आपल्याला क्षेत्रफळ दिलं असेल, डायगोनल दिला असेल, तर त्यावरून आपण अशाच प्रकारे परिमिती सुद्धा काढू शकतो. मग परिमिती काढण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, बाजूला चौकोनाच्या चारही बाजूंची माप काढावी लागतील. डियर फ्रेंड्स, थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. नेक्स्ट व्हिडिओ वी विल लर्न एरिया ऑफ अ ट्रॅपेझियम. कीप वॉचिंग. थँक यू.